नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे विंग या गावात. नवीन फाटी तयार केलेली आहे, तर इथं होणारा 1 तारखेला मैदान, त्याची आढावा जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. विंग रिटर्न. आम्ही 1/6/2024 आदत बैल दुसा बैल मैदान घेतो आहे, आणि त्या मैदानासाठी नवीन फाटी तयार केलेली आहे. त्या नवीन फाटीवरती मैदान होणार आहे, आणि मैदानावर कुठल्याही प्रकारची अडचण, वीर किंवा बैलासनी थांबाय किंवा पुढं फाटी पुढं अंतर भरपूर अंतर आहे, आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पाऊस जरी आला तरी मैदान होईल आणि मैदान रितसर होईल. आमची जी पहिली 2 मैदान झाली त्याप्रमाणेच हे पण मैदान होईल, आणि कुठल्याही गाडी मालकावर कोणावर अन्याय होणार नाही. बक्षिसांची रक्कम, प्रथम बक्षीस 41,000, दुसरं 31,000, तिसरं 21,000, चौथं 15,000, पाचवं 7,000 आणि सहावं 5,000 अशी बक्षीस आहेत. बक्षिसाची रक्कम पूर्णपणे दिली जाईल. आमच्या विंग पॅटर्नप्रमाणे मैदान होईल. जसं पाठीमागं मैदान झालं त्याच पद्धतीने मैदान होणार आहे. पाठीमागच्या मैदानाप्रमाणेच मैदान होईल. आणि आम्ही बघतोय आता फाटीचं 1 नंबर मैदान झालेलं आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, कुठं अडचण वगैरे काय नाही. तुम्ही काय सांगाल या विषयावर? फाटी आम्ही बनवतानाच म्हणजे कुठं बैलांच्या हिशेबानं बैलावर आपले अन्याय होऊ नये किंवा पावसात सुद्धा फाटी चालली पाहिजे याप्रमाणे फाटी बनवलेली आहे. फाटीवर कुठल्याही प्रकारची अडचण नाही. फाटीचं आतलं फाटीमधलं अंतर 13 फुटाचं अंतर आहे. आता 13 फूट आहे. आता 13 फुटाचं अंतर आहे आणि पल्ला 800 फुटाचा पल्ला आहे. थांबायला या ठिकाणी या लोकेशन 500 फूट जागा पुढे आहे. सुट्टीला जागा भरपूर आहे. गाड्या पार्किंगसाठी याच्यासाठी बी जागा भरपूर आहे. आणि आम्ही आमच्या फाटीचं ड्रोनच्या मार्फत हे टाकले, व्हिडिओ ड्रोनच्या मार्फत करून टाकलेला जाईल. तो व्हिडिओ बघून तुम्ही मैदानाला सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहू ही नम्र विनंती. आणि ह्या फाटीला येण्याचा मार्ग कसा असेल ते सांगा. येण्यासाठी कराड डेवड रोड पासून 1.5 किलोमीटरवरती कृष्णा व्हॅलीच्या शेजारी फाटी आहे. आणि कराड चांदोली रोडपासून 1.5 किलोमीटरवरती फाटी आहे. म्हणजे येणाऱ्या दोन्ही मार्गाला जवळ आहे. येणाऱ्या दोन्ही मार्गाला जवळ आहे. कराड डेवड रोडला पण जवळ आहे आणि कराड चांदोली रोडला पण जवळ आहे. म्हणजे इकडून शिराळ साईटून येणाऱ्या मधून रोडला पण जवळ पडते. येवाडीवरून 2.5 किलोमीटर आणि इकडनं चचेगाववरून 1.5 किलोमीटर फाटी आहे. अशा पद्धतीनं निवेदन केलेलं आहे मित्रांनो. धन्यवाद.